नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे दहा नोव्हेंबरला महा टीईटी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेच्या पेपर दोन मध्ये सामान्य विज्ञान विषयावर आपले तीस गुण अवलंबून आणि त्यासाठीच आम्ही या विषयात विचारल्या जाणारी एमसी क्यू ची सिरीज सुरू केली आहे तर आजच्या सेशन मध्ये आपण वनस्पती आणि प्राणी या टॉपिकवरील इम्पॉर्टंट एम सी क्यू पाहणार आहोत तर महाटी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह क्लास संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स पन्नासपेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच सी क्यू प्रोवाईड करत आहोत तर कोर्सला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आजच्या सेशनमधला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्राणी अथवा पक्षी सस्तनी या प्रकारात मोडतो तर आपल्याला ऑप्शन्स आहेत घार गिधाड वट वाघूळ कावळा तर मित्रांनो घार हा अंडज प्राणी आहे हा अंडी देतो म्हणून याला अंडज असे म्हणतात त्याच्यानंतर गिधाड एक ऑप्शन दिलं आहे आपल्याला गिधाड हा सुद्धा अंडज प्राणी आहे हा पण अंडी देतो त्याच्यानंतर वटवागुळचा ऑप्शन आहे तर वटवागुळ हा सस्तनी प्राणी आहे हा पिलांना जन्म देतो आणि कावळा हा अंडज आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे वटवागुळ जो की सस्तनी प्राणी आहे ठीक आहे आलं आहे लक्षात चला पुढचा प्रश्न आपण आता पाहूयात तृणधान्यामध्ये खालीलपैकी कशाच्या मदतीने परागवहन होते तर विद्यार्थी मित्रांनो तृणधान्याचे उदाहरणं आपल्याला माहिती पाहिजे पहिलं उदाहरण आहे ज्वारी बाजरी मका हे तृणधान्य आहेत तर या तृणधान्यामध्ये जे परागभवन आहे परागाचं वहन आहे वाऱ्यामार्फत होतं तर वाऱ्यामार्फत याचे जे परागकण आहे ते एका ठिकाणावरून दुसरीकडे जातात आल्या लक्षात पुढचा प्रश्न आपण पाहूयात गायीसारख्या शाकाहारी प्राण्याचे आतडे डॅश डॅश असते ऑप्शन्स दिलेत आपल्याला अखूड छोटे लांब आणि नाजूक तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गाय ही वनस्पती खाणारा प्राणी आहे आणि वनस्पती खाल्ल्यानंतर गायीच्या शरीरामध्ये त्या वनस्पतीचं पचन होण्यासाठी कारण वनस्पतीमध्ये सेल्युलोज नावाचा पदार्थ असतो तर त्या सेल्युलोजचं पचन होण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ते अन्न गायी पोटामध्ये जास्त वेळ राहावं यासाठी तिचे जे आतडे असतील लांब असायला हवेत आणि त्या लांब असणाऱ्या आतड्यांमुळेच ते सेल्युलरचं पूर्ण त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं आणि गाईला जे फूड मटेरियल आहे त्याच्यातून मिळणारं जे जी जीवनसत्व आहे त्याचं ॲप्स ऑप्शन करता येतं तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लांब आल्या लक्षात चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात सभोलताच्या परिस्थितीनुसार रंग बदलणारा शॅमिलिओन हा डॅश डॅश वर्गातील प्राणी आहे ऑप्शन्स दिलेत आपल्याला उभयचर अपृष्ठवंशी सरिसरूप आणि जलचर तर विद्यार्थी मित्रांनो उभयचर कशाला म्हणायचं उभयचर म्हणजे असे प्राणी की जे पाणी आणि जमीन या दोन्हीवरतीही जगू शकतात त्याच्यानंतर अपृष्ठवंशी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाहीये त्यांना आपण अपृष्ठवंशी असे म्हणतो त्याच्यानंतर उदाहरण आहे सरीसरूप ते, ते, ते फुफ्फुसांनी श्वसन करतात आणि त्यांच्या शरीरावरती खवल्या असतात त्याच्यानंतर आहे जलचर जलचर म्हणजे जे पाण्यात राहतात आणि त्यांना श्वसनासाठी कल्ले असतात तर हा जो शॅमिलिन सरडा आहे त्याचं योग्य उत्तर आहे सरीसृप हा सरीसृप वर्गातील प्राणी आहे याच्या शरीरावरती खवल्या असतात आणि हा अंडज जे आहे तसेच हा फुफ्फुसाने श्वसन करतो ठीक आहे आलंय लक्षात चला पुढचा प्रश्न पाहूयात दालचिनी म्हणजे वस्तुत डॅश डॅश या झाडाची सालच होय इथे तुम्हाला दालचिनीचं झाड दाखवलेलं आहे तर दालचिनी ही झाडाच्या सालीपासून मिळवली जाते तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे सिनेमन ठीक आहे हे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ऑप्शन्स दिलेत मिरची कपाशी सोटमोळ वड अन्नसंचय मूळ मका गहू तंतुमूळ केवडा आधाराचे मूळ तर विद्यार्थी मित्रांनो पहा सोटमूळ सोटमूळमध्ये एक मेन मूळ असतं आणि त्याला बाकीचे छोटे छोटे तंतुमुळे असतात त्याच्यानंतर अन्नसंचय मूळ जे आहे त्याच्यामध्ये जमिनीमध्ये हे मूळ मोठं असतं उदाहरणार्थ बीट हे मूळ आहे त्याच्यानंतर तंतुमुळे जे आहात आहेत ते खोडाला असे तंतुमुळे अटॅच असतात डायरेक्टली याच्यामध्ये सोटमूळ नसतं आणि आधाराचे मूळ केवडाचं उदाहरण आहे केवडामध्ये त्याच्या खोडापासून जमिनीपर्यंत असे मुळं अटॅच झाले असतात त्याला आधाराचे मुळं म्हणतात तर वडामध्ये हे जे मूळ आहे हे आंतरक्षीय मुळं आहे म्हणून ही जोडी चुकीची आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात आलं आहे चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता कॅलिफोर्नियामध्ये आढळणारे हे झाड जगातील सर्वात उंच वाढणारे झाड होय ऑप्शन दिले तर आपल्याला मँग्रू साल सेकोया पाईन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इमेजेस दिले आहे स्लाईडमध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये ही व्यक्ती झाडाच्या जा खाली उभी आहे आणि हे झाडाचं खोड आहे त्या व्यक्तीला कम्पेअर करता तुम्ही अंदाज लावू शकता की झाड किती मोठं आहे ठीक आहे तर कॅलिफोर्नियामधील रेडवूड नॅशनल पार्कमध्ये उभे असलेले कोस्ट रेडवूड हे जगातील सर्वात उंच जिवंत वृक्ष आहे त्याची उंची एकशे पंधरा पॉईंट सहासष्ट मीटर आहे आणि हे वृक्ष कुतुबमिनारपेक्षा उंच आहे हे जे वृक्ष आहे ते या सेकोया प्रकारामधलं आहे त्याच्यामुळे याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते ब सेकोया हे आहे ठीक आहे मित्रांनो चला पुढचा आपण प्रश्न पाहूयात बटाटा व आले ही डॅश डॅश आहेत ऑप्शन्स दिलेत आपल्याला भूमिगत खोडे झाडाची मुळे जमिनीत येणारे फळे आणि अन्नसंचयी मुळे तर विद्यार्थी मित्रांनो बटाटा हे भूमिगत खोड आहे ते मूळ नाहीये जमिनी खाली आहे म्हणून ते त्याला आपल्याला मूळ म्हणता येणार नाही ते ऍक्च्युअली भूमिगत खोड आहे आणि त्याला छोटे छोटे मुळे असतात आणि त्या बटाट्यावरती असे बड येतात आणि त्या बडपासूनच पासूनच नवीन बटाट्याचं झाड उगतं म्हणून हा बटाटा जो आहे तो खोडाचं काम करतो ठीक आहे राहील लक्षात चला पुढचा प्रश्न पाहूयात आता मुळा गाजर रताळी व बीट हे झाडाचे काय आहेत आपल्याला ऑप्शन्स दिलेत भूमिगत खोडे भूमिगत फळ सोटमुळे अन्नसंचयी खोडे मुळा गाजर रताळी हे सगळे मातीखाली वाढणाऱ्या गोष्टी आहेत यांचा जो आकार आहे तो सोट मुळाप्रमाणे असतो आणि त्याला छोटी, -छोटी तंतूमुळे अटॅच असतात हा प्रकार जो आहे तो सोटमुळाचा प्रकार आहे तर योग्य उत्तर आहे ब सोट पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये अधोभूमिक बीजांकुरण घडून येते ऑप्शन्स दिलेत आपल्याला वाटाणा घेवडा एरंडी आणि सूर्यफूल अधोभूमिक अंकुरण जे आहे त्याच्यामध्ये बीजपत्र जे असणार आहेत अंकुरणानंतर जमिनीवर येत नाही म्हणजे जर आपण आता इथं वटाण्याचा एक्झाम्पल दिलं हा वाटाणा आहे ज्यावेळेस त्याचं अंकुरण होतं त्यावेळेस जे बीजपत्र असतं हे बीजपत्र जमिनीच्या खालीच राहतं म्हणून याला अधोभूमिक बीजांकुरण म्हणतात पण जर आपण घेवड्याचं एक्झाम्पल घेतलं घेवड्यामध्ये ते जे बीजपत्रे आहेत ते जमिनीच्या वरती येतात भुईमुगामध्ये पण हेच होतं तर याला अभिभूमिक बी बीजांकुरण या केसला म्हणणार याला आपण अधोभूमिक बीजांकुरण म्हणतो ठीक आहे आल्या लक्षात तर याचं उत्तर आहे वाटाणा चला पुढचा प्रश्न पाहूयात स्पायरोगायरा हे हिरव्या रंगाचे शेवळ प्रामुख्याने गोड्या पाण्यात आढळते हे शेवाळ असलेल्या पाण्यातून वायूचे बुडबुडे बाहेर पडतात तर कुठल्या वायूचे बुडबुडे बाहेर पडतात ते आपल्याला पाहायचं आहे पायरोगायरा हे हिरवं शेवाळ आहे ज्यावेळेस ते पाण्यामध्ये असतं त्यावेळेस सूर्यप्रकाश घेऊन स्वतःचं अन्न बनवतं आणि आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस झाडं सूर्यप्रकाशाने स्वतःचं अन्न बनवतात त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर सोडतात तर हा जो ऑक्सिजन वायू आहे त्या वायूचे बुडबुडे त्या पाण्यामध्ये दिसून येतात तर हाच ऑक्सिजन वायू पाण्यामध्ये मिक्स होतो आणि जलचरांना त्या वायूचा उपयोग होतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात धोत्र्याच्या फुलामधील परागीकरण खालीलपैकी कोणत्या माध्यमामार्फत होते ऑप्शन दिले तर आपल्याला पाणी वारा कीटक आणि पक्षी तर धोत्र्याचं जे फूल आहे ते या प्रकारे असतं इमेजमध्ये दाखवलं आहे त्याचं जे परागीकरण आहे मेनली कीटकांमार्फत होतं ठीक आहे इथे मधमाशी दिसते ज्यावेळेस मधमाशी त्याच्यावरती बसते त्यावेळेस एका फुलातील परागकण घेऊन ज्यावेळेस तीच माशी दुसऱ्या फुलावरती जाते त्यावेळेस ते परागकण तिथं डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करते आणि याला परागीकरण किंवा परागी भवन असे म्हणतात चला पुढचा प्रश्न बघूयात आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी डॅश डॅश ही अहरित वनस्पती परजीवी आहे योग्य उत्तर आहे अमरवेल घटपर्णी ही कीटकभक्षी आहे लायकेन हे बुरशी आणि शैवालाचं एकत्रीकरण आहे आणि स्पायरोगायरा हे शैवाल आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी हा सस्तन प्राणी अंडज आहे ऑप्शन दिल्यात उंदीर प्लॅटिपस टोड आणि बेडू तर मित्रांनो तुम्हाला इमेजमध्ये दिसत हा हा जो सस्तन प्राणी आहे प्लॅटिपस आहे प्लॅटिपस काय करतो अंडज प्राण्याप्रमाणे अंडी घालतो ज्यावेळेस त्या अंड्यातून पिल्ले बाहेर येतात त्यावेळेस त्या पिल्लांना दूध पाजण्याचं काम हा करतो म्हणजे हा अंडजसारखा पण वागतोय आणि सस्तन प्राण्यांसारखा पण वागतो आहे तर याला डगबिल्ड प्लॅटिपस असे म्हणतात कारण याची चोच ही डगसारखी किंवा बदकासारखी आहे त्याचे पाय पण बदकासारखे आहेत ठीक आहे आलं लक्षात चला पुढचा प्रश्न आपण पाहूयात आता खालीलपैकी हा शीतरक्ताचा प्राणी आहे ऑप्शन आहेत बेडूक देवमासा उंदीर आणि ससा शीतरक्ताचे प्राणी असे प्राणी असतात की जे शरीरात स्वतः उष्णता निर्माण करू शकत नाही आणि उष्णतेसाठी त्या इतर गोष्टीवरती ते अवलंबून असतात तर इथं एक्झाम्पल दिलेत तुम्हाला हे शीतरक्ताचे प्राणी आहेत आणि हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत तर शीतरक्तामध्ये साप आहे फ्रॉग आहे टोड आहे लिझर्ड म्हणजे पाल आहे टर्टल फिश मॉस्किटो बीज त्याच्यानंतर उष्ण रक्तामध्ये वुल्फ असेल डिअर असेल बियर असेल डॉग कॅट मंकी एप्स रॅबिट इवन ह्युमन किंवा आपण पण उष्णरक्तीय प्राणी आहे आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार करण्यासाठी सिस्टीम आहे बट जे शीतरक्ताचे प्राणी आहेत ते उष्णता स्वतः तयार करू शकत नाही त्यांना एकतर सूर्यप्रकाशावरती अवलंबून राहावं लागतं ठीक आहे याच्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे बेडूक की जो शीतरक्ताचा प्राणी आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा शीतरक्त आणि उष्ण रक्त प्राणी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही आपल्या ऑप्शन्स दिलेत प्लाटेपास देवमासा उंदीर आणि टोड प्लॅटिपस आपण जस्ट पाहिलं प्लॅटिपस हा ससन प्राणी आहे देवमासा हाही सस्तन प्राणी आहे आणि उंदीर हाही सस्तन प्राणी आहे हे प्राणी पिल्लांना जन्म देतात आणि यांचं जे फलन आहे ते शरीराच्या आतमध्ये होतं पण टोळ जो आहे त्याचं फलन शरीराबाहेर होतं प्लस तो उभयचर प्राणी आहे तो पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहू शकतो तर टोळ हा सस्तन वर्गात मोडत नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी डॅश डॅश हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे उदाहरण दिलेत बेडूक देवमासा टोळ आणि पाल तर मित्रांनो देवमासा हा उष्ण रक्ताचा प्राणी आहे बाकीचे जे आहेत शीतरक्ताचे प्राणी आहे आपण जस्ट मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलाय चला पुढचा प्रश्न पाहूयात वाटाण्याच्या मुळावरील गाठीत डॅश डॅश हे सहजीवी जीवाणू असतात तर वाटाण्याचे जे मुळं असतात त्याच्यावरती गाठी असतात आणि त्याच्यामध्ये अरायझोबियम नावाचे जीवाणू असतात त्यांचं काम नायट्रोजन फिक्सेशन आहे हवेतला नायट्रोजन ते अमोनियामध्ये कन्वर्ट करून वाटाण्याच्या झाडाला देतात त्याच्या बदल्यामध्ये वाटाण्याचं झाड सूर्यप्रकाशामध्ये बनवलेलं जे अन्न आहे ते त्या जीवाणूंना देतं आणि त्या जीवाणूंना संरक्षण देण्याचं काम वाटाण्याचं झाड करतं म्हणून रायझोबियम ह्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या वनस्पतींच्या मुळाची सोटमूळ या प्रकारात गणना होणार नाही ऑप्शन्स आहेत मिरची कापूस सुंदरी आणि ताड तर हे तीन जे एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये सोटमूळ प्रकार असतो त्याच्यामुळे सोटमूळ वर्गामध्ये मोडतात याप्रमाणे आणि ताड जो आहे ताडचं इथं एक्झाम्पल दिलं आहे ताडामध्ये वेगवेगळे छोटे छोटे मुळं त्या खोडामधून बाहेर आलेले असतात तर हे तंतुमूळ प्रकारात मोडणारं झाड आहे ठीक आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते ताड आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूयात हिरव्या वनस्पतींना असे म्हणतात तर हिरव्या वनस्पती आपल्याला माहिती आहे हिरव्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते आणि त्याच्यापासून ते स्वतःचे अन्न बनवतात सूर्यप्रकाशाच्या प्रेझन्समध्ये कार्बन डायऑक्साईड घेऊन आणि मुळांनी शोषलेलं पाणी ह्या सगळ्यांचा वापर करून ते आपलं अन्न बनवतात म्हणून त्यांना उत्पादक असे म्हणतात अन्न साखळीमध्ये सगळ्यात सुरुवातीचे सजीव आहेत उत्पादक आहेत त्यांच्यावरती बाकीचे डिपेंड असतात ठीक आहे याचं यो योग्य उत्तर उत्पादक आहे पुढचा प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी ही वनस्पती सहजीवी वनस्पतीचे उत्तम उदाहरण होय घटपर्णी अमरवेल स्पायरोगायरा आणि लायकेन तर मित्रांनो घटपर्णी जी वनस्पती आहे ती कीटकभक्षी आहे किंवा कीटकांना पकडून ते आपले अन्न मिळवण्याचं काम करते अमरवेल तो परजीवी आहे दुसऱ्या झाडावरती डिपेंड असतो दुसऱ्या झाडामधून अन्नरस शोषण्याचं काम अमरवेल करतो स्पायरोगायरा हे स्वतःचं अन्न स्वतः करतात कारण त्यांच्यामध्ये हरित लवके असतात त्याच्यानंतर लायकेन लायकेन जो आहे तो बुरशी आणि शैवाल या दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे बुरशी आणि शैवाल तर शैवालामध्ये हरितद्रव्य असतं आणि शैवाल काय करतं सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न बनवून ह्या बुरशीला प्रोव्हाइड करतं त्याच्या बदल्यामध्ये बुरशी ह्या सबस्टेटमधील किंवा या खोडामधील किंवा ज्या गोष्टीवरती ती उगवले त्याच्यामधून इतर अन्न घटक शोषून शैवालाला प्रोव्हाइड करतात आणि हे एक सहजीवनाचं उदाहरण आहे ज्याला आपण सिम्बायोटिक रिलेशन पण म्हणतो तर याचं योग्य उत्तर आहे लायकेन चला पुढचा प्रश्न पाहूयात सर्पगंधा ही वनस्पती मुख्यत्वे डॅश डॅश आढळते आपल्याला ऑप्शन दिलेत हिमालयात पश्चिम घाटात आसाममध्ये आणि मेघालयात सर्पगंधा ही वनस्पती उच्च रक्तदाब आणि निद्राणाश या दोन गोष्टीमध्ये वापरली जाते आणि ती मेनली पश्चिम घाटामध्ये आढळते आपल्याकडे जो असणारा पश्चिम घाट आहे पश्चिम घाटामध्ये सर्पगंधाची झाडे आढळतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी सर्वाधिक दीर्घायुषी जीव कोणता आपल्याला ऑप्शन दिलेत हत्ती पोपट गरुड आणि कास तर हत्ती जो आहे त्याचं ॲव्हरेज जे वय आहे ते, ते साठ ते सत्तर वर्ष असतं त्याच्यानंतर पोपटाचं वय हे मिनिमम तीस ते चाळीस वर्ष असतं ऐंशी नव्वद वर्षापर्यंत पण जगलेले पोपट आहेत गरुडाचं जे वय आहे ते वीस ते तीस वर्ष असतं त्याच्यानंतर कासव जे आहे ते ऐंशी ते, ते एकशे पन्नास वर्षांपर्यंत जगतं तर मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे दीर्घायुष्य असणार आहे ते आहे कासव ठीक आहे एक लक्षात असू द्या हे जे आयुष्यमान आहे कारण त्याचा उपयोग तुम्हाला बाकीच्या क्वेश्चन्समध्ये होऊ शकतो एक जनरल आयडिया ठेवा फक्त ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळवला जातो ऑप्शन्स आहेत टाकणखार त्याच्यानंतर शिलाजीत त्याच्यानंतर कापूर आणि शेवटी शेंदूर तर टाकणखार जो आहे त्याला बोरेक्स म्हणतात आ है, हे सिंथेटिक केमिकल आहेत ते बनवलं जातं लॅबमध्ये त्याच्यानंतर शिलाजित हे हिमालयामध्ये मिळतं खडकामधून स्रवणारं हे द्रव आहे त्याला शिलाजित म्हणतात कापूर हा झाडांपासून मिळाला जातो याचं झाड असतं आणि त्या झाडांपासून कापूर मिळवला जातो शेंदूर म्हणजे रेडॉक्साइड तर रेडॉक्साइड हे सिंथेटिक केमिकल आहे ते बनवलं जातं तर मग खालीलपैकी कोणता पदार्थ झाडापासून मिळवला जातो याचं योग्य उत्तर आहे कापूर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात खालीलपैकी बिनविषारी साप कोणता अजगर नाग मन्यार आणि फुरसे हे ऑप्शन आहेत आपल्याकडे तर याच्यामध्ये नाग मण्यार फुरसे हे तीनही विषारी सर्प आहेत आणि अजगर जो आहे तो विषारी नाही आहे त्याच्यामध्ये विषग्रंथी नसतात तर याचं योग्य उत्तर आहे अ अजगर तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे सी क्यू आय होप तुम्हाला आजचे कॉन्सेप्ट समजले असतील तुमचे इतर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सिरीज अशीच पाहत राहा याच्यामुळे नक्कीच परीक्षेमध्ये आपला फायदा होईल थँक्यू